नमस्कार। यंदा 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात होत आहे। अभिमानानं सांगावंसं वाटतं की महाराष्ट्राचे 900 खेळाडू तर 200 प्रशिक्षक असे एकूण 1100 खेळाडूंचं पथक यावर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आहे। गतवर्षी महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर होता आणि यावर्षी देखील महाराष्ट्र अधिकाधिक स्वर्ण पदक जिंकून अव्वल स्थानावर कायम राहील अशी क्रीडा मंत्री म्हणून मला खात्री आहे। महाराष्ट्राच्या माझ्या लाडक्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी माझ्या वतीनं महाराष्ट्रातील 13.5 कोटी जनतेच्या वतीनं खूप खूप या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। टीम महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, गेट सेट गोवा, गो फॉर गोल्ड आणि सर्व खेळाडूंना मी सांगू इच्छितो की पहिला गोल्ड ज्यावेळेस महाराष्ट्राला मिळेल त्यावेळेस महाराष्ट्राचा क्रीडा मंत्री म्हणून मी स्वतः गोव्यामध्ये येऊन त्या खेळाडूंचा स्वागत आणि सत्कार सुद्धा त्या ठिकाणी मी करणार आहे। धन्यवाद।